एसीबीच्या कारवाई संदर्भात देशातल्या ड्रग माफियाचा विरोध केला पाहिजे, परंतु खासगी लोक देतात भाजपचे पदाधिकारी त्याच्यामध्ये जे लोकांना देत आहे ते चित्र काही योग्य नाही आहे. पोलिसांवर कारवाई करणं ठीक आहे, एसीबीवर कारवाई करणं ठीक आहे, फक्त त्या राजकीय पक्षाच्या दिवसात हस्तक्षेप कसा होतो त्याच्यामध्ये राजकारण आहे का हा संशय माझा निश्चित आहे. नवाब मलिकाने असं म्हटलंय की संबंधित जे ड्रग्ज बघून जे आहे या प्रकरणामध्ये जे काय बॉलिवूड आहे तर बॉलिवूडला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपनं बसला की काही लोक या सगळ्या प्रकरणामध्ये सापडले असतील तरी याचा अर्थ सगळं बॉलिवूड त्याच्यामध्ये आहे असं बघणं तेव्हा उचित नाही आहे. बॉलिवूड ही देशाची शान आहे, ती मोठी इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर कंप्लीट करणारा सर्व वर्ग आहे, मेहनत करणारा वर्ग आहे, त्यामुळे सरसकट सर्वांचे बहुमानीकरण निश्चित योग्य नाही. जो बॉलिवूडचा अभिनेता आहे शाहरुख खान त्याचा मुलगा आहे नारायण खान आणि इतर उद्योगपतींचे मुलं त्यामध्ये नव्हतेच असं काही बोललं नाही. जोपर्यंत ह्याच्यामध्ये पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये अधिक वक्तव्य करणं उचित आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं काय समाचार घ्याल आपल्या भाषेमध्ये? हे खरं म्हणजे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का शिवसेना एक असा पक्ष आहे का उद्धवजीची बोली आणि बंदूकची गोळी सारखी असते. त्यांचा आदेश आल्यानंतर कोणताही शिवसैनिक घरामध्ये बसणार नाही, प्रत्येक शिवसैनिक हे पेटून उठतील आणि या राजकारणामध्ये जे गेले त्यांचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही. अरे असे अनेक लोक शिवसेना सोडून गेले पण सापण्यासारखा मी एक गद्दार बघितला असा मगरमच्छ की अश्रूवाला की किती नौटंकी माणूस आहे हा की TV9 पुढे किंवा TV मीडिया पुढे रडायचं आणि उद्धवसाहेबांना भावनिक करायचं शिवसैनिकांना भावनिक करायचं हे शिवसैनिक देगलूर बिलोलीचा शिवसैनिक त्याला पूर्ण ओळखून आहे आणि तो गेला तर मी असं म्हणेन ती घाण गेली शिवसेनेतून बरं झालं ती घाण गेली. धन्यवाद सर. आज काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने माझी उमेदवारी आज मी जाहीर आज अर्ज दाखल केला. या आज उप या अर्ज दाखल करण्याच्या या दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय आमदार अशोकराजी चव्हाण साहेब व महाविकास आघाडीचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते. मला या ठिकाणी खात्री वाटते की देगलूर बिलोलीची मायबाप जनता ही माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेब जनतापूरकर यांच्यावरती नितांत प्रेम करणारी होती व ती जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे राहील याची या ठिकाणी मला खात्री वाटते. हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज फ्रूट मार्केट के सामने माल्टेगिरी रोड कामठा नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज़ के पसंद आने पर लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.